एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच. एसटी कर्मचारी संघटनांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे मोठे हाल झाले. या संपामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलंय. एसटीच्या संपामुळे खासगी बस चालकांचा मात्र चांगलाच फायदा झाला. या बस चालकांनी एसटी स्थानकांचा ताबा घेतला होता आणि तिप्पट दर प्रवाशांकडून आकारण्यात येत होता. दरम्यान राज्य शासनानं या संपाची गंभीर दखल घेतली असून तातडीने कामावर रुजू होण्याचे आदेश कामगारांना देण्यात आले आहेत. सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी एसटी कामगार संघटनांनी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपाचे पडसाद आज पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या तीनही एसटी स्थानकांवर उमटले. दिवाळीच्या निमित्तानं गावाला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी स्थानकावर दिसत होती, तर दुसरीकडे एसटी बसेस या संपामुळे डेपोमध्ये बंद करून ठेवण्यात आल्या होत्या. दिवाळीच्या काळात एसटीच्या वतीनं सोडण्यात येणाऱ्या ज्यादा गाड्यांचे नियोजनही यामुळे फिसकटले. पुण्यातील सर्व कर्मचारी या संपात सहभागी झाले असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. पुण्यातील तीनही स्थानकांवरून एकही एसटी आज सुटलेली नाही.